मराठमोळे अभिनेते दादा कोंडके यांनी 70s दशकात विनोदी सिनेमा आणि प्रेक्षकांचं लक्ष चांगलंच वेधून घेतलं होतं. शाळकडे वयातच त्यांना गल्लीतले दादा म्हणून ओळखले जात असे आणि म्हणूनच त्यांचं नाव पुढे दादा कोंडके असंच पडलं. विच्छा माझी पूर्वग्रह या नाट्यापासून त्यांच्या प्रवास चित्रपटसृष्टीकडे सुरू झाला. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकामध्ये दादा कोंडके यांनी काम केलं. त्यांचा पांडू हवालदारी हा चित्रपट फारच लोकप्रिय ठरला होता. दादा कोंडके हे आपल्या विनोदी भूमिका आणि डबल मिनिंगसाठी आजही ओळखले जातात. 9 ही चित्रपट देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांची नोंद करण्यात आली होती. दादा कोंडके विनोदी कलाकार होते आणि आपल्या समोरात ते बहुतांश वेळा डबल मिनिंगचा सर्रास वापर करायचे. त्यांच्या याच शैलीमुळे ते लोकप्रिय ठरले होते. एवढंच काय तर दादा कोंडके यांनी हिंदी व गुजराती भाषेत देखील दर्शकांच्या आवडीने सिनेमे बनवले. 50 वर्ष उलटून गेली तरी दादा कोंडके हे नाव आजही मराठी सिनेमावर राज्य करत आहे. व दादा कोंडके सारखं हर हुनरी कलाकारांचं परत होणे तर शक्यच नाही.